नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी, इंसान इंसान नहीं है जो हवा के साथ बदले। गौर से सुनिए, इंसान इंसान नहीं है जो हवा के साथ बदले, इंसान तो वो है जो हवा का रुख बदले। हिंदी विषय नाही घेऊन आलो, यासाठी आलो आहे की एखादी गोष्ट आपण करायची ठरवली, आपण जर ठरवली तर ती आपल्याला करता येऊ शकते हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या। किती साधी सोपी गोष्ट आहे। स्वतःकडे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी तुम्ही काय काय करता? साधं सोपं आहे। आता या वयामध्ये शाळेमध्ये येत असताना तुम्ही किती नाट्यापट्टा करता का? तर इतरांचं इतरांमध्ये आपण उठून दिसू आणि इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेता आलं पाहिजे। लहान मूल पहा, त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही ना, ते रडायला लागतं, रडतं आणि मग आपलं लक्ष त्याच्याकडे आकर्षित होत। जग आकर्षित करून घेण्यासाठी, माणसाचं मन आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी एक जो नवीन प्रकार आलाय ना, जो तुमच्या आमच्यामध्ये सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये आहे, तो म्हणजे कुठला? तर तो म्हणजे जाहिरात। आपलं जीवन, माणसाचं जीवन सगळं कशावर अवलंबून आहे? सगळं जाहिरातीवर अवलंबून आहे। ते तुम्ही म्हणाल ते कसं? तर ते अशा प्रकारे आहे की सकाळी उठल्याबरोबर दात घासणे, कुठलं पेस्ट वापरताय बघा की तुम्ही जरा, तुमच्या पसंतीला पडलेलं तुम्ही टीव्हीवरती पाहिलेलं ते आहे। त्याच्यानंतर तुम्ही पाहताय पुढे अजून की जी साबण वापरायची आहे, जो शॅम्पू वापरायचा आहे आंघोळीसाठी, कुठला आहे तो आपण जास्त पाहतो, लक्स, लाइफ बॉय, अनेक प्रकारचे। आयुर्वेदामध्ये आपण पाहतोय मेडिमिक्स असेल, पतंजली असेल, अनेक प्रकारचे आहेत। इतकेच नव्हे, अगदी दूध घेताना सुद्धा आपण कुठलं घ्यायचं हे जाहिराती त्याच्यावरच पाहतोय। सकाळची चहा करण्याची चहापत्ती असेल, ताजा आहे का कोणती आहे, नेमकी ती रेड लेबल आहे का कोणती आहे, ती आपण पाहतोय। एवढंच नव्हे, डोक्याला लावायचं तेल, मग पॅराशूट आहे का, जिओ जास्मिन आहे का, नेमकं कोणत्या प्रकारचं आहे तेही त्याच्यावरही आपण पाहतोय। इतकंच नाही, अगदी पिण्याचं पाणी सुद्धा, बिस्लरी जी घ्यायची आहे ना, तीही आपण कुठल्या प्रकारची आहे ज्याची जाहिरात जास्त आपल्या मनावर ठसलेली तिथं आपण घेतोय। पावडर असेल, परफ्यूम असतील, अगदी खाण्यापासून तर लेण्यापर्यंत, खाणे म्हणजे कुठले पदार्थ खायचे, कुठल्या हॉटेलात कोणता पदार्थ मागवायचा, कुठला टेस्टेड आहे, लेणं म्हणजे अंगावर कुठल्या प्रकारचे दागिने, अंगावर कुठल्या प्रकारचे कपडे, इथपासून तर अगदी कुठली गाडी आपल्याला आणायची आहे घरामध्ये, या जाहिरात मध्ये आपण अनेक प्रकारच्या कंपन्यांची जाहिरात पाहतो। फोर व्हीलर असेल, कुठल्या कंपनीची चांगली, काय चांगली, इथपासून गाड्यापासून तर माड्यापर्यंत। तुम्ही म्हणता माड्यामध्ये घर कसं बांधायचं, कोणता कॉन्ट्रॅक्टर चांगलं बांधतो, कोणत्या इंजिनियरला द्यायचं, कोणी छान केलंय, आतल्या रूम कशा ठेवायच्या, आज युट्यूबवर तुम्ही सगळं पाहताय। माणसाचं जीवन सगळं जाहिरातीवर येऊन बसलंय असं मला तरी वाटतं।